डॉक्टर हैज़ प्रिस्क्राइब्ड लेंस हैविंग पावर प्लस 1.5 डायोप्टर. व्हाट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेंस, व्हाट इज द टाइप ऑफ लेंस एंड व्हाट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ फीचर. असे अनेक प्रश्न आहेत विचारलेले आहेत. गिव्हन इन्फॉर्मेशन एकच आहे, ती म्हणजे लेन्सची पॉवर दिलेली आहे. तर गिव्हनमध्ये आपण लिहू की पी इज इक्वल टू प्लस 1.5 डायोप्टर. फॉर्म्युला आपल्याला सांगतो की फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज रेसिप्रोकल ऑफ इट्स पॉवर अँड वाईस वर्सा. द पॉवर इज रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ एक्सप्रेस इन मीटर्स अँड फोकल लेंथ इज रेसिप्रोकल ऑफ द पॉवर. जी फोकल लेंथ मिळेल ती आपल्याला मीटरमध्ये मिळेल. आपल्याला हवं असेल त्याला सेंटीमीटरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर फोकल लेंथ इक्वल टू 1/1.5 अशा रीतीने येईल ती. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना 10-10 मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉईंट निघून जाईल. 10/15 सिम्प्लिफाय केलं तर 5 2s are 10, 5 3s are 15, 0.66666 अशा प्रकारे उत्तर येईल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्याचं उत्तर येईल 0.67 meters. जर सेंटीमीटरमध्ये हेच तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर 100 मल्टिप्लाय करायला लागेल. 0.67 × 100 मग तुम्हाला आन्सर मिळेल 67 सेंटीमीटर. आता बघा, एक पॉझिटिव्ह आहे फोकल लेंथ, म्हणजे लेन्स कसं असलं पाहिजे, कॉन्व्हेक्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्स जे आपण वापरतो ते फार साइटेडनेस या डिफेक्टसाठी, म्हणजे त्या माणसाला लांबचं दिसतं, फार साइटेड म्हणजे लांबचं दिसतं अर्थात जवळचं दिसत नाही. तर ह्या आय डिफेक्टसाठी हे लेन्स वापरलं जातं. याला दुसरं नाव हायपरमेट्रोपिया असं देखील आहे. तर अशा प्रकारे हे न्यूमरिकल आपण सॉल्व केलं. हा व्हिडिओ तुम्हाला इनसाइट्स लर्निंग कम्युनिटीच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळाला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इनसाइट्स लर्निंग कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.